हाय फ्रेंड्स, मिनल रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण केकला क्रीम कशी लावावी ते बघणार आहोत। या आधीचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर 2 कप प्रीमिक्स, 2 चमचे तेल म्हणजेच 30 ml तेल वापरून हा बेस तयार करून घेतला आहे। जेव्हा आपल्याला 1 किलोचा केक तयार करायचा असतो तेव्हा 2 कप प्रीमिक्स आणि 2 चमचे तेल वापरून बेस तयार करायचा असतो। इथे आपला बेस रेडी आहे, याला आपण 3 भागामध्ये कट करून घेणार आहोत। सर्वात आधी सुरीने खाचा करून घ्यायचा। दाखवल्याप्रमाणे सुरीने देखील लेयर करून घेता येतात। सुरी पुढे मागे करत टर्न टेबल फिरवत लेयर करून घ्यायच्या। नंतर दोरा घेऊन बरोबर खाच्यामध्ये टाकून हात एकमेकांना समांतर ठेवून दोरा खेचून घ्यायचा। आता आपण सर्वात आधी केकची मधली लेयर ठेवून शुगर सिरप टाकून घेऊया। केक ओलसर होईपर्यंत शुगर सिरप टाकून घ्यायचे। ब्लेंडरनी क्रीम कशी बीट करायची, कुठे स्टोअर करायची याचा देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता। एका पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेऊया। पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे। मी इथे पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे आणि ती या प्रकारे टाकून घेत आहे, यामुळे लेवर करणं सोपं जातं। मी यावर चोको चिप्स वापरत आहे। तुम्हाला ज्या फ्लेवरचा हा केक बनवायचा आहे त्या फ्लेवरचा क्रश तुम्ही इथे वापरू शकता। क्रश सुद्धा आपल्या अंदाजाने इथे टाकायचा आहे। सर्व बाजूंनी पातळ लेयर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता यावरच आपण केकचा पहिला लेयर ठेवतो आहे। आता आपण शुगर सिरपने व्यवस्थित सोक करून घेऊया। आपलं जे व्हिपक्रीम आहे ते 1 वर्ष टिकतं। आता सर्व बाजूंनी अशा प्रकारे व्हिपक्रीम लावून घेतलेली आहे आणि व्हिपक्रीम परफेक्ट ब्लेंड झाली की आपलं आयसिंग सुद्धा व्यवस्थित होतं। याचप्रमाणे क्रीमचा 1-1 लेअर द्यायचा आहे। नंतर सर्वात लास्ट लेयर वरती ठेवायची आणि आयसिंग करून घ्यायचे, म्हणजे परफेक्ट आपला 1 किलोचा केक तयार होणार आहे। व्हिपक्रीम तुम्ही आईस क्यूबच्या पातेल्यावर ठेवून नक्की ब्लेंड करून बघा। साधारणतः मुंबई आणि गुजरात सारख्या शहरामध्ये टेम्परेचर जास्त आहे, त्या ठिकाणी या प्रकारे आईसक्यूबचा वापर करून क्रीम ब्लेंड करू शकता। पण जर तुमच्याकडे टेम्परेचर इश्यू नसेल तर साधंच आपल्याला क्रीम ब्लेंड करायचं आहे। आणि जेव्हा आपण केक कट करतो आणि केकच्या आपल्या बेसवर आपण शुगर सिरप टाकतो, त्यानंतर आपल्याला बीट केलेली क्रीम तोपर्यंत फ्रीजमध्येच ठेवायची आहे। आणि जेव्हा आपण आयसिंग करायला लागतो
तेव्हा आपल्याला ही क्रीम फ्रीजमधून बाहेर काढायची आहे। यामुळे काय होतं, आपली बीट केलेली क्रीम जास्त वेळ घट्ट राहते आणि पातळ होत नाही। आयसिंग करताना सुद्धा अधूनमधून आपली क्रीम फ्रीजमध्ये ठेवायची आहे। काही काम असेल तेव्हा सुद्धा क्रीम फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि शक्यतो फॅन बंद ठेवायचा आहे, म्हणजे आपली क्रीम लवकर मेल्ट होत नाही। आता सर्व बाजूंनी मी याला व्हिपक्रीम लावून घेतलेला आहे, म्हणजेच याला आपण क्रम कोटिंग करून घेतलं आहे। यामुळे केकचे क्रम फिनिशिंग करताना क्रीममध्ये येणार नाही। शक्य असल्यास क्रम कोटिंग केल्यानंतर अर्धा तास केक फ्रीजमध्ये ठेवून नंतर फिनिशिंग केल्यास फिनिशिंग खूप छान होते। आता आपण याला फिनिशिंग करून घेऊया। सर्व बाजूला क्रीम लावून घेतल्यानंतर पॅलेट नाईफच्या मदतीने याला फिनिशिंग द्यायची आहे। फिनिशिंग देताना पॅलेट नाईफ अगदी हलक्या हाताने ठेवायची आहे, जेणेकरून नाईफ केकच्या आतमध्ये जाणार नाही। साईडच्या बॉर्डर पण क्रीम लावून कव्हर करून घ्यायच्या। व्हिपिंग क्रीम हे फिनिशिंग करताना हार्ड पण असायला नको, क्रीम हे ओव्हरबीट पण करू नका, त्यामुळे क्रीमची शाईन निघून जाते। त्यानंतर वरती जी क्रीम येते ती हलक्या हाताने काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता आपल्या केकला फिनिशिंग आलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।